रामपूरच्या दिव्यांगांचे घर वादळात उद्ध्वस्त, सिन्नर प्रहार व सामाजिक संस्थांनी दिला मदतीचा हात, दानशूरांनी मदत करावी यासाठी सिन्नर तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी केलं आवाहन. काल सायंकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये एक दिव्यांग तथा सामाजिक कार्यकर्ते असलेले गरीब खंडेराव कोटकर राहणार रामपूर तालुका निफाड यांचा संसार या वादळी पावसात उद्ध्वस्त झालाय. यांच्या घराची पत्रेही वादळाने उडून गेलेत. आज कोरोनाचे संकट ओढवल्याने सर्वत्र रोजगार नसल्याने जनता उपासमारीने हैराण झाली आहे. यातच या दिव्यांगाचा संसार निसर्गाने हिसकावून नेलाय. दुःखात मदत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असे मानत सामाजिक बांधिलकी जपत प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांनी त्यांना मदतीचा हात दिलाय. तसेच श्रीदत्त फाउंडेशनचे विजय सावकर व मल्टी डेव्हलपमेंट फाउंडेशनचे स्वप्नील गोवर्धने यांनी देखील कोटकर यांना धान्य व किराणा देऊन त्यांची मदत केली आहे. तसेच घराच्या पत्रांसाठी मदत करणार असल्याची माहिती देखील दिली आहे. विशेष म्हणजे हे दिव्यांग व्यक्ती नाशिक व महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे कोच आहेत, परंतु त्यांच्यावर हे नैसर्गिक संकट ओढवले आहे, त्यामुळे त्यांना मदतीचा हात या संस्थांनी पुढे केलाय. परंतु कोटकर यांचा उद्ध्वस्त झालेला संसार उभा करण्यासाठी दानशूरांनी देखील मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन शरद शिंदे पाटील यांनी केले. कालच्या त्या भयंकर वादळामध्ये निफाड तालुक्यातील नैतळाजवळील रामपूर या गावातील एक दिव्यांग खंडेराव कोटकर यांचं पूर्ण घर त्या वादळामध्ये पत्रे उडून गेले आणि घर उद्ध्वस्त झालं. संपूर्ण संसार त्याचा उद्ध्वस्त झालेला आहे. आणि एक मानवतेचा धर्म असतो, जो कोणी संकटात असेल त्याला आपण मदत केलं पाहिजे. समाजात आपण कुठे देणे लागतो ही शिकवण आपल्याला. मला माझ्या पक्षाचे बच्चू व कडू छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे यांच्यापासून ही चालत आलेली आहे. आणि ती बांधिलकी जपत आम्ही आज इथं त्यांना एक मदतीची सुरुवात करण्यासाठी आलो. त्यांना आम्ही आज धान्य त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्या घराच्या पत्रे किंवा इतर गोष्टीसाठी सुद्धा आम्ही त्यांना मदत करणार आहोत. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी संजय खडांगळे सिन्नर.